नमस्कार मैत्रिणी स्वाद मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत जेव्हा आपण इडली डोसा असं काहीतरी बनवतो आणि घरात नारळ नसतं तेव्हा नेहमीच चटणीचा प्रश्न पडतो तर आज आपण एक टिपिकल साऊथ इंडियन चटणी बघणार आहोत जी म्हणते अगदी घरच्या साहित्यातून कांदा आणि टोमॅटो वापरून आणि नेहमीच्या नारळाच्या चटणीपेक्षा या चटणीची चव अधिक चांगली होती असं म्हणलं तरी चालेल या साऊथ इंडियन टेस्टी रेड चटणीसाठी सगळ्यात आधी तर आपल्याला हवा आहे कांदा आणि जितका कांदा आपण घेतला असेल त्याच्यात दुप्पट आपल्याला हवा आहे टोमॅटो एक मोठ्या आकाराचा कांदा आणि दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो अशा मोठ्या फोडीमध्ये कट करून घेतलेत त्याचप्रमाणे या प्रकारच्या चटणीमध्ये आपण हिरवी मिरची आणि लाल सुक्या मिरच्या या दोन्ही प्रकारच्या मिरच्या घालतो ही हिरवी मिरची थोडीशी लाल पडली होती तर तीच मी घेतली आहे त्याचप्रमाणे सुक्या मिरच्या घेताना त्यातलं बी काढून घेतले कारण बियामुळे चटणीला हलकासा कडवटपणा येतो असं वाटतं या प्रकारच्या मिरच्या जर तुमच्याकडे नसतील तर फक्त हिरवी मिरची किंवा हिरवी मिरचीही नसेल तर लाल तिखट या चटणीमध्ये वापरलं तरीही चालणार आहे त्याचप्रमाणे या चटणीसाठी आपल्याला लागणार आहे दोन टी स्पून हरभरा डाळ त्याचप्रमाणे दोन स्पून उडीद डाळ हरभरा डाळ आणि उडीद डाळीसोबतच आपल्याला लागणारे एक टी स्पून इतकं जिरं थोडस आलं आणि लसूण त्याचप्रमाणे अगदी थोडीशी चिंच आपल्याला लागणार आहे जरी टोमॅटो आंबट असले तरी थोडीशी चिंच या चटणीमध्ये घातली की तिची चव वाटते आणि हा सगळा आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी आपण चटणी वाटताना त्यामध्ये थोडासा गुळही घालणार आहोत आता ही चटणी तयार करताना याची ऑर्डर अतिशय महत्वाची अगदी छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे स्कीप न करता हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा एक टेबल स्पून तेलावर आपल्याला या दोन्ही डाळी अगदी लाल होईपर्यंत मंदाचेवर भाजून घ्यायच्यात जास्त वेळ नाही अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हे काम होतं पण या डाळी अगदी खमंग भाजणं आवश्यक आहे तर चटणीला छान टेस्ट येते आता या डाळी छान भाजल्या त्यांचा रंग बदलला की त्यामध्ये आपण कडीपत्ता घालून घेऊया आणि कडीपत्ता थोडासा परतल्यानंतर बाकीचे जिन्नस म्हणजे यामध्ये आपण आता घालतोय आलं आणि लसूण त्याचप्रमाणे एक स्पून जिरं आणि या मिरच्या हिरव्या मिरच्या आणि लाल सुक्या मिरच्या आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला लगेच कांदाही घालून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिटं आचेवर परतून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला लाल करायचा नाही आहे किंवा तळायचा नाही आहे तर हा कांदा आपल्याला थोडासा स्टीम करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी चिंच घालून घ्यायची आणि थोडंसं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटोला आपल्याला थोडस परतल्यानंतर झाकण लावून एक वाफ देऊन घ्यायची आहे लक्षात ठेवा हे सगळं आपल्याला शिजवायचं नाहीये तर हे सगळं आपल्याला वाफवून घ्यायचंय यातलं टोमॅटो आपल्याला जास्त शिजू द्यायचं नाहीये अगदी एक ते दीड मिनिट वाफ काढून घेतली की झाकण काढून हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच चवीप्रमाणे गूळ आणि मीठ घालून याची आपल्याला अगदी बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे चटणी वाटताना यातल्या डाळी अगदी पूर्ण वाटल्या गेल्या पाहिजेत आणि या चटणीवर खमंग अशी फोडणी या फोडणीमध्ये आपण काय घालतोय यापेक्षा या फोडणीमध्ये काय घालायचं नाही ते जास्त महत्वाचं तर या फोडणीमध्ये एक टेबल स्पून तेलावर आपण घालतोय फक्त मोहरी यामध्ये आपण जिरं नाही घालणार आहोत त्याचप्रमाणे यामध्ये आपण उडीद दाना घालतोय हा अख्खा उडीद दाना आहे याऐवजी तुम्ही उडदाची डाळ वापरली तरीही चालेल आणि उडीद डाळ घातल्या घातल्या आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे म्हणजे ही जास्त लाल होणार नाही आणि त्यानंतर चिरलेला कडीपत्ता आणि ही खमंग फोडणी लगेच या चटणीवर घालून घ्यायची आणि तयार होईल टिपिकल साऊथ इंडियन रेड चटणी अतिशय टेस्टी तीही घरच्या साहित्यामध्ये फक्त कांदा आणि टोमॅटो वापरून गरत नारळ नसेल किंवा तीस ती नारळाची चटणी खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर या पद्धतीने अगदी कांद्या टोमॅटोपासून बनणारी साऊथ इंडियन रेड चटणी एकदा नक्की करून पहा ही चटणी तुम्हाला नक्की आवडेल आणि जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा स्वाद मराठीला नक्की सबस्क्राईबही करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीचं धन्यवाद